नंदुरबार जिल्ह्यामधल्या सातपुड्यात आरोग्य सुविधा मिळू न शकल्यानं रविता वळवी या मुलीला कशा नरकी यातना सोसाव्या लागल्या त्याची हकीकत जी 24 तासनं दाखवली. त्यानंतर सरकारला खडबडून जाग आली, पण निदान आता तरी सातपुड्यातली आरोग्य यंत्रणा सुधारली आहे का? पाहूयात हा रिपोर्ट. बांबूच्या झोळीतून मांगिता नावाच्या आजारी मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं जाते. ही दृश्य आहेत तोरणमाळ ते खडकीपाडा दरम्यानची. दिवसाचा लख प्रकाश, तरी रातकिड्यांची किरकिर कान बधीर करणारी. तोरणमाळ आणि खिडकीला जोडण्यासाठी अलीकडे 40 कोटी रुपये खर्च करून रस्ता बांधण्यात आला, पण हा रस्ता इतका खराब आहे की त्यावरून गाड्याही जाऊ शकत नाहीत. तिथं रुग्णवाहिकाही पोचू शकत नसल्यानं आजारी रुग्णांना असं झोळीतून पायपीट करत आरोग्य केंद्रात न्यावं लागतं. सॉरी, दुखारी आहे तर मी दवाखाना माली जातो. डोंगर डोंगर दवाखाना काय डॉक्टर काय भेटे ना भेटीत नाही भेटे तर नाही चली जाण्या पडी. सातपुड्यात आरोग्य सुविधांची अशी बोंब नेहमीच असते. काही दिवसांपूर्वी आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेमुळे रविता बळवी या रोषमाळपाडा येथील मुलीला अपंगत्वाचा सामना करावा लागला. अजूनही इथली आरोग्य व्यवस्था कुचकामीच ठरते. रुग्णाला झोळीत टाकून दवाखान्यात आणलं तरी तिथे डॉक्टर असतील याची खात्री नसते. मग दुसऱ्या रुग्णालयाचा शोध घेण्यासाठी आदिवासींना पायपीट करावी लागते. मंगिताला निदान झोळी करून रुग्णालयात आणलं, पण या बहादूर सिंगला ना झोळी मिळाली ना गाडी. त्याला पायीच रुग्णालयातून घरी जावं लागलं. दऱ्या खोऱ्यातून 5-6 किलोमीटरची पायपीट करताना त्याच्या जखमेच्या वेदना आणखीनच वाढल्या. सातपुड्यातील आदिवासींच्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतं, पण यातल्या बहुतांश योजना केवळ कागदावरच राहतात. शिक्षणाचा अभाव, भाषेचा अडसर आणि भौगोलिक अडचणी यामुळे त्यांना आरोग्य सुविधांपासून कोसो दूर राहावं लागतं. अजून ही रस्ते नाहीत, खालच्या लोकांना रस्ते लाईट नाहीत, तर त्याच्या पद्धतीने अजूनही आम्हाला पूर्वीपासून जे आम्ही झोडीमध्ये पेशंट इमर्जन्सी राहिलं तरी आम्ही झोडीने आणतो आणि अजूनही तीच परिस्थिती आमच्याकडे आहे. बांबूच्या या झोळीमध्ये आता रविता नंतर नंबर लागला आहे तो मांगिताचा. मांगिताला आता खडकी होऊन तोरणमाळला आणलं जात आहे, तेही वाहनाची व्यवस्था नसल्यामुळे आणि डॉक्टर तिकडे जात नसल्यामुळे तिला अशा पद्धतीने जी बॅम्ब्युलन्स म्हणून आहे, जे बांबूच्या आधाराने तयार करण्यात आलेली झोळी आहे, तिच्यातून तिला आणण्यात येत आहे. यावरून लक्षात येईल की ग्रामीण महाराष्ट्रातली आणि सातपुड्यातली आरोग्य व्यवस्था किती कुचकामी ठरते आहे. योग्य उपचारांअभावी इथल्या आदिवासींना वेदनांनी पिचलेलं आयुष्य जगावं लागतंय. इथं प्रामाणिकपणे काम करणारे अनेक डॉक्टर्स आणि नर्स आहेत. भौगोलिक परिस्थिती बिकट असली तरी ते चांगलं काम करतायत. अशाच आणखीन अनेक प्रामाणिक लोकांची आज गरज आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, तोरणमाळ, नंदुरबार.